नमस्कार मित्रांनो, तर शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आज दिनांक 30 मे 2023 कापसाचे भाव 400 रुपये दराने वाढल्याची बातमी आहे. कापसाचे 8000 कडे वाटचाल आजचा भाव. 3 दिवसात कापूस दरात 400 रुपयांनी सुधारणा. पुणे नगरी वाद वृत्तपत्रातून आडस प्रतिनिधी. घसरलेल्या कापूस दरामुळे मे महिना संपत आला तरी घरातच कापूस पडू नये. तर मित्रांनो, सर्वांची दुर्दैवी अवस्था आपल्याला माहिती आहे. तर कापूस दर वाढेल या आशेने शेतकऱ्यांनी कापूस घरातच ठेवलेला आहे. 2 दिवसांपूर्वी तर चक्क कापूस 6600 प्रति क्विंटल इतका घसरला होता, पण शनिवार ते सोमवार या 3 दिवसात पुन्हा प्रति क्विंटल 400 रुपयाची सुधारणा झाली आहे. 13500 रुपयाने यावर्षी कापूस बाजार खुला झाला. यानंतर 9300 रुपये कापूस बाजार बरेच दिवस स्थिर होता. तेव्हा जवळपास सर्व शेतकऱ्यांची कापसाची पहिली वेचणी झालेली होती. परंतु गतवर्षी शेवटपर्यंत 13000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत कापूस विकला गेल्यामुळे यावर्षीही दर वाढतील म्हणून शेतकऱ्यांनी तो कापूस घरात ठेवणं पसंत केले. दुसरी वेचणी झाली तरी कापसाचे दर वाढले नाहीत. यानंतर कापूस चक्क 6600 पर्यंत घसरला. 10000ची अपेक्षा असलेल्या शेतकऱ्यांची मोठी निराशा झाली. शनिवार ते सोमवारी अचानक या 3 दिवसात कापसाच्या दरात अचानक 400 रुपयांची सुधारणा झालेली आपल्याला पाहायला मिळते. सोमवारी 7100 रुपयेपर्यंत धारूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे दर निघाले. तर कापसाचे भाव 400 रुपयांनी वाढलेले आहेत. 7100 रुपये सध्या भाव चालू आहे. थँक्यू.